तर मित्रांनो हे बघा आपल्याकडे धरण आहे पाण्याचा, पांढर मॉप असे वाटत. हळूहळू पाट्याच्या पाण्याचा प्रमाण आता उष्णता जसं जशी वाढत जातं तशी पाणी कमी कमी होत जातं. हे बघा अकडनं पहिला भरपूर पाणी येत होता आणि आता हळूहळू कमी होत चाललं. आणि या वाळाचं पाणी आहे आणि झरे वरती झरे असल्याकारणाने पाणी शेतीसाठी पुरत होता. हे बघा तर आत्ता आम्ही चाललो पाट्याचं पाणी आणू कारावूक चाललो पप्पा आणि मी. बरेच दिवस पाट्याचा व्हिडिओ बघितला नसेल पाणी मागे आहेत 2-3 व्हिडिओ पाट्याच्या पाण्याचे पाणी खैसून येतं आता. तर आज पालट असल्याकारणानं पाट कारावूक जाऊचं लागतं, पत्रे वगैरे अडकतात त्यामुळे पानं वगैरे काढूची लागतात. तर चला हळूहळू पाणी पण कमी होईल तिला आधी. सकाळचा बरा आहे तर रात्रीचाच चाप कमी होता पाणी. कापू पणच त्या मनात भारी धरलो. खालचे कोवरे बरेचसे खाले नाही. नवीन सबस्क्रायबर त्यांना माहीत नाही पाटाचं पाणी खायणं येतं आता, मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर. तर इथून घराकडनं 1.5 किलोमीटर आहे आणि तिकडे 1.5 किलोमीटरवरनं पाणी येतं. तर काही अर्ध्यावर पाईप घातलेले आहेत आणि अर्ध्यावरनं पाटाचं येतं. पाटा जुनं होतो तसंच अजून फुलतात आताशी सुरुंगा. रत्तांबे राहू काय नाही आत्ताशी काहीतरी धरतात. हे बघा रत्तांबे पण तर मित्रांनो या बघा जंगल आहे भरपूर आणि याच्यातनं पाईप वगैरे टाकून पाणी आणलं जातं. पाळकुंडं नाहीत ना काढू का. जाऊन दे पुढे. तर मित्रांनो हे बघा पाणी पत्रे वगैरे अडकतं म्हणून अशी चंबर बसवलेली आहेत मध्ये मध्ये आणि हे सगळे पाईप टाकलेले आहेत खाली. पहिलो तो बघा पाट होतो, पहिले पाईप नव्हते तेव्हा असंच पाट होतो. पहिले ह्याच्यात ना जाणीत ना पाणी एवढा भरपूर येऊ का दररोज येऊचा लागत असतात पत्रे काढू. तो पूर्ण पाट टाकून गेला का काढा
सगळो मग त्याच्यातच इरड गेली. तर सांगायचा उद्देश की शेतीसाठी आता पाणी पुरत नाही पहिल्यासारख्या, कारण सड्यावर बोरवेल म्हणा विहीर म्हणा बऱ्याच जण 2-3 बोरवेल मारले, त्यामुळे शाप कमीच झाला पाटाचा पाणी प्रत्येकानं जमिनी विकल्यामुळे. त्यामुळे प्रत्येकजण वर सड्यावर बावडी वगैरे मारतात पाण्यासाठी. त्यामुळे जा पहिलं जो जुनी जी परंपरा होती पाटाच्या पाण्याची ती हळूहळू तर कमी होत चालली आहे बऱ्याच ठिकाणी. तर पूर्वी असा नव्हता की पाणी भरपूर होतं आणि शेतीसाठी पुरत होता, आत्ता भरपूर वांदे झाले आहेत. पहिलं हय होतो ना जोगलवाडचो, त्यांचा हय होता. पाणी नाही आहे, पाणी नव्हता पाणी नाही येत नसल्यामुळे पाणी भांगला. तर मित्रांनो हे बघा अकडे धरण आहे पाण्याचा, पांढर मॉप असे वाटत. आता गाडा ते हो बघा सो जाळ्याचे ते पत्ते रोज आटण राहतो आणि मग तो पाणी खाली जायच नाही. तर मित्रांनो हे बघा अकडनं पहिला भरपूर पाणी येत होता आणि आता हळूहळू कमी होत चालला. आणि या वाळाचं पाणी आहे आणि झरे वरती झरे असल्याकारणाने पाणी शेतीसाठी पुरत होता. बघा हळूहळू पाट्याच्या पाण्याचं प्रमाण आता उष्णता जशी जशी वाढत जातं तशी पाणी कमी कमी होत जातं. वाहत काय ना पाणी येता मोठा येत आहे बघा आता ह्या का हरद्याच्या पंपाचा पाणी येत आहे खाली लावा चपाती माती चांगली. मग जाऊन दे आता दी जाईत तरी खाली दुपारी हवे तेवढा. होय होय
बाकी लावला तुझे मगात पेक्षा कमी झाला ह्या का बरासा अकडसून येत होता कमी झाला आहे बघा पाणीचा पाटाक दिसता खाली शेतीक वगैरे लावतो तर इकडनं खाली जाता आणि पत्तेरे वगैरे अडकता म्हणून त्यामुळे साफ करू घेऊचं लागतं काढू पायपाच्या तोंडावर अडकता बरोबर त्यामुळे सगळं पत्तेरे वगैरे काढूचं लागतं. कसा वाटला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा. मगाशी एवढा नव्हता तर अशी प्रत्येकाची पाळी असतं तेव्हा येऊचा लागतं पण काही काही जण येत नाही आळस करतं. हा बघा हय वावता आवाज बघा केवढं येता हय हय आवाज येता बघा ऐकत ना खाली वावत नाही आता जोरात जाता पाटात घेऊन खायच्या पाटात तर पक्ष्यांचे जर आवाज ऐकायचे असतील तर येऊचा लागता सकाळी सकाळी 6 वाजता. काय था फणस कोणाचो येऊ आता पाणी जोरात दिलंय बघा मगाच्या 112 आईला. तर चला मित्रांनो हे आता पाटाच्या पाण्याचा व्हिडिओ इथे थांबूया. पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ कसं वाटलं तर नक्की कळवा आणि नक्की कमेंट करून सांगा. तर चला बाय बाय.